जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, पीक विम्याच्या निमित्तानं पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. शासनाच्या माध्यमातून याच्यावरती कुठलीही ठोस पावलं उचलली जात नाहीत, कुठल्याही प्रकारचं एक ठोस आश्वासन दिलं जात नाही. 5 मार्च 2021 पासून आपण आत्तापर्यंत पीक विमा येणार येतोय याच्यावरती शासन कारवाई करील. आयुक्तालयाच्या माध्यमातून नोटीस काढण्यात आल्या, त्याला देखील कुठलंही उत्तर नाही. पीक विमा कंपन्या कोणालाच या ठिकाणी दाद देत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये शासनसुद्धा कुठल्याही प्रकारची ग्वाही द्यायला तयार नाही. आणि यामुळे शेतकरी या ठिकाणी आता स्वतः जागा होऊन आपल्या हक्काच्या विम्यासाठी या ठिकाणी लढाई द्यायला तयार होत आहे. मित्रांनो, आपण पाहिले वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे आंदोलनं होत आहेत. काल आपण परभणीमध्ये कृषीमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या दरम्यानसुद्धा पाहिलं होतं, त्या ठिकाणी निदर्शनं आंदोलनं करण्यात आली. काल आढावा बैठकीमध्ये औरंगाबादमध्ये सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हा विषय मांडला गेला. मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाचं असं आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं एक आंदोलन केलं जात आहे, ते म्हणजे एल्गार संघटनेच्या वतीनं. मित्रांनो, आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन असेल, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन असेल, बैलगाडी मोर्चे असेल, वेळोवेळी जी काही निदर्शनं, वेळोवेळी जी काही आंदोलनं करणं या एल्गार संघटनेच्या वतीने या ठिकाणी सुरू होतं. मित्रांनो, याच्यामध्येच आपण पाहिलं होतं की अजितदादांना देखील पत्र देण्यात आलं होतं, मुख्यमंत्र्यांनासुद्धा पत्र लिहिण्यात आली होती, कृषीमंत्र्यांनासुद्धा निवेदन देण्यात आलेलं होतं. मात्र याच्यावरती कुठल्याही प्रकारचं उत्तर न आल्यामुळं, कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन न मिळाल्यामुळं एल्गार संघटनेच्या वतीनं आज 31 मे 2021 रोजी मुंबईमध्ये उपोषणाचं या ठिकाणी आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, या आंदोलनाला देखील एल्गार संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी पोचले होते. स्वतः संस्थापक अध्यक्ष प्रसन्नजीत दादा पाटीलसुद्धा या ठिकाणी होते. आणि या सर्वांनासुद्धा या ठिकाणी कोरोनाचं निमित्त सांगून, निषिद्ध क्षेत्र सांगून या ठिकाणी अटक करण्यात आली. मित्रांनो, अटक करून आता हे रस्त्यावरचं आंदोलन जरी चिरडण्याचा प्रयत्न केला असला तरी आता हे पुढील कालावधीमध्ये हे रस्त्यावरील आंदोलन न्यायालयात लढण्याचं त्यांच्या माध्यमातून एक सांगण्यात आलेलं आहे. आणि याच्याचबद्दलची माहिती एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्नजीत दादा पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो नमस्कार, मी प्रसन्नजीत पाटील एल्गार संघटनाच्या निमित्त माध्यमातून आपल्याशी बोलतो आहे. मित्रांनो, गेल्या तब्बल 8 महिन्यापासून आपण आणेवारीच्या संदर्भात सुरुवात केली, आपण मुद्दा आपला तसाच लावला आणि संबंध विदर्भामध्ये सर्वात कमी आणेवारी आपल्या जळगावसमोर मंडळामध्ये आपण मिळून घेतली. नंतर पीक कापणी पीक विम्याच्या संदर्भातलं आमचं आंदोलन सुरू झालं. पीक विम्याच्या संदर्भामध्ये विमा कंपन्यांनी बरीच चलाखी केलेली आहे. एवढं प्रचंड यावर्षी आमच्याकडे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या सोयाबीनचं उत्पादन जेमतेम 50 किलो क्विंटलपर्यंत अनेक भागामध्ये राहिलेलं आहे. कपाशी देखील बोंडअळीमुळे संबंध संपलेली आहे, तिचं देखील उत्पन्न फार कमी आहे आणि कास्तकार शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तालुका तहसीलपासून आंदोलन सुरू केलं, कलेक्टरपर्यंत गेलो, कृषी मंत्र्यांपर्यंत गेलो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व ठिकाणी पूर्ण पाठपुरावा केला, निवेदनं वारंवार निवेदनं दिले. कोविडची परिस्थिती असल्यामुळे आम्ही आंदोलनाची दिशा बदलली आणि शेवटी आता जून महिना लागायला आला, मे संपत आला तरीही देखील पीक विम्याच्या संदर्भात काही हालचाली होताना दिसल्या नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजानं आम्हाला मुंबईला मंत्रालयामध्ये मंत्रालयासमोर आज आंदोलन करावं लागलं. प्रतिबंधित क्षेत्र आहे, कल्पना आहे, तरी देखील शेतकऱ्यांचा हा विषय कुठं ऐरणीवर आला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील विम्याकडे पीक विम्याकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना हा न्याय देण्यासाठी आपला थोडा हातभार लागला पाहिजे. हा आमचा अल्पसा प्रयत्न होता, परंतु अजूनही विमा कंपन्यांचे दबदबा म्हणावा लागेल की कोणीही प्रशासन आणि विमा कंपन्या त्याला प्रतिसाद द्यायला तयार नाही आहेत हे दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. 5,400 कोटी रुपये आपल्या पीक विम्याच्या संदर्भातले प्रीमियम पोटी त्यांच्याकडे जमा झालेले आहेत आणि त्यातलं वाटप ते फक्त 800 कोटी करणार आहेत. बघा, म्हणजे एखाद्या मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार म्हणावा तशाच हा प्रकार आहे. पण आम्ही असं नका समजू की आम्ही थांबणार आहोत. शासनाला, प्रशासनाला आणि शासनाला आम्ही सांगू इच्छितो, आम्ही कोणत्याही सरकारच्या विरोधात आमचं आंदोलन नाही आहे. आमचं आंदोलन कोणाच्या, आमच्या फक्त मायबाप शेतकऱ्यासाठी आहे. कधी कृपा करून कोणी लावून घेऊ नये की आम्ही कोणाच्या विरोधात आंदोलन करतोय. आमचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहे. येत्या 15-20 दिवसांमध्ये पुढचं या संदर्भातलं पीक विमा वाटप सुरू झालं तर ठीक, अन्यथा पुढे न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये दाद मागणं हे आम्ही ठरवलेलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा देखील मला पाठिंबा मिळालेला आहे की भाऊ आपण कोर्टामध्ये जाऊ, हरकत नाही,
8-12 दिवस 15 दिवस आपण उद्या आम्ही निवेदनं देणार आहोत संबंधित सर्वच प्रमुख लोकांना सर्वच पक्षाच्या. तेथून जर मार्ग निघाला बेहतरच आहे, चांगली गोष्ट आहे. अन्यथा हायकोर्टामध्ये जाऊ, धीर सोडू नका. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, धीर सोडू नका. एक छोटासा तुमचा भाऊ, एक छोटासा प्रयत्न तुमचा भाऊ म्हणून मी या ठिकाणी करत आहे. आणि ते नुसतं आणि मग आमच्या जिल्ह्यापुरता हा विषय न ठेवता संबंध महाराष्ट्रातल्या पीक विमा कंपन्या ज्या असतील त्या 6-6 विमा कंपन्यांना आम्ही कोर्टामध्ये हजर करू, ते मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. धन्यवाद. तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे आंदोलनाची या ठिकाणी दिशा असणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या विम्यासाठी, आपल्या हक्काच्या विम्याच्या पैशासाठी या ठिकाणी आता हेच आंदोलनं, हेच निदर्शनं, हीच कारवाई या ठिकाणी करणं गरजेचं असणार आहे. सर्वांनी एकत्र झालं तर शेतकरी एकतेचा नक्की विजय होईल. मित्रांनो, हक्काचा विमा मिळवण्यासाठी, आपल्या हक्काच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येकाला या ठिकाणी जागा व्हावं लागणार आहे. जेणेकरून शासनानं जे काही झोपेचं सोंग घेतलेलं आहे ते झोपेचं सोंग या ठिकाणी त्यांना सोडावं लागणार आहे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून असो, राज्य शासनाच्या माध्यमातून असो, आशा करूयात लवकरात लवकर हा विम्याचा प्रश्न या ठिकाणी सुटेल आणि येणाऱ्या खरीपाच्या महत्त्वाच्या अशा वेळेत या ठिकाणी शेतकऱ्यांना हा विम्याचे पैसे मिळून येणाऱ्या खरीपाचं नियोजन करणं या ठिकाणी शक्य होईल अशी आशा करूयात. भेटूयात नव्या माहितीसह, नव्या अपडेट्ससह. धन्यवाद.